नमस्कार, मी किरण, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूयात काही ठळक घडामोडींवर. स्वानंदी महिला विकास संस्था यांच्यातर्फे जागतिक महिला दिन सन्मान सोहळ्यानिमित्त आयोजित स्वानंदी सन्मान पुरस्कार 2020 आयोजन करण्यात आलंय. या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्त्रियांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 7 मार्च 2020 रोजी सायंकाळी 4:30 नूतन ज्ञान मंदिर पुंडलिक रोड ड प्रभाग समोर काटेमानवली कल्याणपूर्व येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व महिला भगिनींनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित रहावे असे आवाहन स्वानंदी महिला विकास संस्थेच्या सचिव अनिता आव्हाड यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. नमस्कार, मी अनिता अशोक आव्हाड, स्वानंदी महिला विकास संस्थेमध्ये सचिव आहे. आम्ही स्वानंदी महिला विकास संस्थेतर्फे 7 मार्चला स्त्री सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करत आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला अधिकारी यांचा आम्ही सन्मान सोहळा करणार आहोत. माता भगिनी लेख पत्नी रुपे अशी अनेक स्त्रीची कसली अपेक्षा मात्र तिला नसते, अशा स्वानंदी स्त्री सन्मानाचे निमंत्रण तुम्हाला सोहळ्याचे अगत्य करावे येण्याचे आमंत्रण हे आग्रहाचे स्वानंदी मैत्रिणीचे. माझ्याबरोबर माझ्या सहकारणी आहेत अध्यक्ष सौ लेखना चौधरी, बिना सूर्यवंशी, सपना पाटील, प्रतिभा सोनवणे, कुंतल चौधरी, प्रमिला पौडवाल. नमस्कार, मी लेखना चौधरी, स्वानंदी महिला विकास संस्थेची संस्थापक अध्यक्ष. आमची संस्था महिलांच्या वेगवेगळ्या विषयांवरती काम करते, जसं आरोग्य क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र किंवा कौटुंबिक अत्याचार किंवा महिलांचा अत्याचार, ह्या विषयांवरती आमची संस्था कार्यरत आहे. विविध क्षेत्रातील अधिकारी वर्ग आमच्याशी संपर्कात आहेत, जेणेकरून तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला ह्यावेळेस ह्या व्यक्तीची गरज आहे, त्यावेळेस आवर्जून आमच्या संस्थेकडे तुम्ही या. आणि आमच्या संस्थेमार्फत अशा विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान सोहळा आम्ही 7 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त अरेंज केला आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. तसेच मी सगळ्या महिलांना, ज्यांना अशा विविध क्षेत्रातील महिलांना ज्या ज्या क्षेत्रात आमची गरज आहे किंवा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, अशा प्रत्येक गृहिणी किंवा कामगार महिला, ज्या कोणी महिला असतील, त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मी आवाहन करते. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आमचा नंबर आहे 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.